हॅलो फ्रेंड्स मी भानुदास यादव आपलं सर्वांचं स्टडी सिम्प्लिफाईडमध्ये स्वागत करतो आज आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये भारताच्या सामाजिक सुधारणा चळवळी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित आणि समाजसुधारक यांच्यामध्ये नेक्स्ट समाजसुधारक आपण बघणार आहोत त्या आहेत पंडिता रमाबाई आणि मित्रांनो तुम्ही मला फेसबुक लाईव्ह फॉलो करू शकता तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही तिथे पोस्ट करू शकता तुम्ही जर स्टडी चॅनलला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील नोटिफिकेशन्स मिळत राहतील पंडिता रमाबाई यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न ला मद्रास प्रांतामध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं अनंत शास्त्री डोंगरे त्यांच्या वडिलांनी पत्नी आणि मुलींना शिकवण्याचा प्रयत्न केला संस्कृत शिकवण्याचा प्रयत्न केला म्हणून तिथल्या सनातनी लोकांनी त्यांचा छळ केला त्याच प्रायश्चित म्हणून ते पर्यंत भटकंती करण्यासाठी आले होते पण मध्येच वाटेमध्ये वडील अनंत शास्त्री डोंगरे यांचा मृत्यू झाला त्यामुळे पंडिता रमाबाई आणि त्यांचे भाऊ श्रीनिवास हे दोघच भारतभर भटकंती करत होते अठराशे अष्ट्याहत्तर साली कलकत्ता विद्यापीठामध्ये त्यांनी तिथं केशवचंद्र सेन यांनी त्यांना वेद वाचायला दिले आणि सार्वजनिकरित्या भारतामध्ये आधुनिक भारतामध्ये सार्वजनिकरित्या वेद वाचणारी पहिली स्त्री म्हणजे पंडिता रमाबाई आहेत त्यांनी तिथे वेद वाचले त्यामुळे तेथील स्त्रियांनी त्यांना पंडिता सरस्वती ही उपाधी दिलेली आहे त्यांनी अठराशे ऐंशी ला तिथे लग्न केलं बिपिन बिहारी मेधावी हे कायस्थ बंगाली होते त्यांच्याशी लग्न केलं आणि मराठी ब्राह्मण होत्या त्यामुळे आंतरजातीय विवाह होता हा त्यामुळे तिथे कलकत्त्याच्याही सनातनी लोकांनी आणि पुण्यातल्याही सनातनी लोकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली अठराशे ब्याऐंशी मध्ये बिपिन बिहारी मेधावी यांचं दुर्दैवाने निधन झाल्यामुळं पंडिता रमाबाई ह्या वयाच्या तेवीसाव्या वर्षी विधवा झाल्या त्यांना एक मुलगी होती मनोरमा नावाची त्या मुलीसहित त्यांनी कलकत्ता सोडलं आणि पुण्याला येऊन स्थायिक झाल्या त्यांनी पुण्यामध्ये तीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी आर्य महिला समाज स्थापन केलेला आहे स्त्रियांची समाजामधली स्थिती सुधारावी हा त्याचा हेतू होता त्याच्या शाखा पुढे सोलापूर पंढरपूर नगर ठाणे अशा ठिकाणी स्थापन झाल्याच्या दिसतात तर पंडिता रमाबाई यांचं काम काय आहे त्या कामामध्ये सर्वात महत्वाचं कार्य जे दिसतं ते अठराशे ब्याऐंशी साली हंटर कमिशन शिक्षणाच्या संदर्भात जे नेमलं होतं त्याच्यापुढं दिलेली साक्ष त्यांनी साक्ष जी दिली मराठीमध्ये ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केली त्यांची साक्ष एवढी गाजली की ती राणी व्हिक्टोरिया ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिच्यापर्यंत ती बातमी पोचली होती त्यामध्ये त्यांनी काय मागण्या केल्या आहेत मुलांच्या शाळेतील शिक्षकांपेक्षा मुलींच्या शाळेतील अध्यापिकांना जास्त पगार देण्यात यावा मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा करण्यात यावी मुलींसाठी स्त्री शिक्षक आणि स्त्री इन्स्पेक्टर मुलींच्या शाळा तपासण्यासाठी असावेत तसेच स्त्री डॉक्टर यांची जी कमतरता ही जी उणीव आहे ती भरून काढावी असंही त्यांनी मागणी केली ही पुढे त्यांची मागणी मान्य झाल्याचं किंवा त्याला ब्रिटिशांनी प्रतिसाद दिल्याचं पण दिसतं आपल्याला त्यावेळेस चे भारताचे जे पुढचे व्हाईसरॉय होते लॉर्ड डफरीन यांच्या पत्नी लेडी डफरीनच्या नावाने एक फंड निर्माण करण्यात आला होता स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण शिक्षण शिष्यवृत्ती देण्यात यावी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी त्यांचे हंटर कमिशन पुढे दिलेली साक्ष पुढे प्रचंड गाजली होती त्यांनी ख्रि अठराशे त्र्याऐंशी साली त्या इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जातात तिथे गेल्यानंतर त्यांनी बापतिस्ता केला बापतिस्ता करणं म्हणजे काय थोडक्यात तर ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेणं तर ख्रिश्चन धर्माची त्यांनी तिथं दीक्षा घेतली हिंदू धर्मातून धर्मांतर करून ख्रिश्चन झाल्या त्याचा विरोध किंवा त्याच्यावर प्रचंड टीका पुण्यामधून झाली आणि संपूर्ण भारतातच झाली पण त्याच्यामध्ये आपण याच्या आधी ज्यावेळेस महात्मा फुले डिस्कस केले त्यावेळेस बघितलं की महात्मा फुलेंनी त्यांच्यावर होणारी ही जी टीका होती तिला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न सत्सार मधून केलेला आपल्याला दिसतो तसंच पुढं अठराशे शहाऐंशी साली त्या अमेरिके अमेरिकेला पण गेल्यात अमेरिकेला अठराशे शहाऐंशी साली गेल्या याच कारण म्हणजे पहिली भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा पदवीदान समारंभ होता आणि त्यांच्याकडून आमंत्रण होतं की तिथं हजर उपस्थिती असावी तर त्या तिथं उपस्थित राहण्यासाठी पेन्साल्व्या युनिव्हर्सिटी अमेरिकेतली तिथं त्या गेलेल्या होत्या त्र्याण्णव साली केसर ही तेंचा वर करनों के केसरी वृत्तपत्रांनी तिथपर्यंतही त्यांच्यावर टीका करणं सोडलं नव्हतं पंडिता रमाबाईंनी धर्मांतर केले हे आमचेच दुर्दैव आहे अशी केसरीनं भूमिका घेतलेली दिसते त्यांनी मद्यपानाचा निषेध केलेला आहे त्यासाठी संस्थाही स्थापन केलेली त्यांनी अमेरिकेमध्ये त्यांचं वास्तव्य होतं अठराशे शहाऐंशी ते अठराशे एकोणनव्वद इंग्लंड वरून त्या अमेरिकेला तशाच तिकडे गेल्या होत्या तिथे त्यांनी अमेरिकेमध्ये बोस्टनला तेरा डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी ला अमेरिकेमध्ये रमाबाई असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केलेली रमाबाईचं जे भारतातलं काम होत समाज सुधारणेचं स्त्री शिक्षणासंदर्भातलं त्या कामाला मदत करण्यासाठी त्या असोसिएशनच्या प्रत्येक सभासदानं प्रत्येकी एक डॉलर वर्गनी गोळा केलेली असायची दरवर्षी ती वर्गणी त्यांना पंडिता रमाबाई पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली दुसरी संस्था होती द रमाबाई असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट सव्वीस जुलै अठराशे अठ्याऐंशी साली ही संस्था पश्चिम अमेरिकेत वेस्टर्न कोस्ट ऑफ अमेरिकेचा तिथे स्थापन झालेली दिसते क्रिश्नर मिशन ख्रिश्चन मिशनरी आणि भारतीय लोकांकडनंही त्यांना सनातनी लोकांकडनं विरोध होत होता परिणामी काय झालं तर रमाबाई असोसिएशन त्यांना बंद करावी लागली त्यांनी बंद केली आणि त्यामार्फत जो फंडिंग भेटत होता तो फंडिंग असोसिएशन अशी एक संस्था स्थापन केली आणि त्यांनी फक्त केडगावातील शारदा सदन या संस्थेलाच फंडिंग मिळेल किंवा याच संस्थेला आम्ही मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याच्यानंतर भारतामध्ये फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद ला परत आलेल्या आहेत त्या त्र्यांशी ते एकोणनव्वद पूर्ण प्रवास करून भारतामध्ये आल्या आणि अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदला शारदा सदन नावाची संस्था त्यांनी मुंबईला स्थापन केली या शारदा सदन नावाच्या संस्थेच्या ॲडवायझरी बोर्डवर न्यायमूर्ती रानडे होते लोकहितवादी होते त्यानंतर आगरकर होते वामनाबाजी मोडक होते असे त्यावेळेसचे मान्यवर या संस्थेच्या सल्लागार स सभासद किंवा सल्लागार मंडळावर होते या संस्थेमध्ये जी पहिली मुलगी आली तिचं नाव होतं शारदा गद्रे या संस्थेमध्ये शिक्षणासाठी आलेली पहिली बालविधवा जी होती त्यांचं नाव होता आनंदीबाई कर्वे या पुढेही आपल्याला एका मध्ये अजून यांचा संदर्भ येईल आर्थिक मदत अमेरिकेतन मिळायची दहा पॉंड प्रत्येक दर वर्षाला त्यांना रमाबाई असोसिएशन कडनं मिळत असायचे अठराशे नव्वद ला शारदा सदन ही मुंबई वरून पुण्यात हलवली मुंबई वरून पुण्यात केडगाव या ठिकाणी हलवलं तिथं स्थलांतर करण्यात आलं याच्या मागे दोन कारण दिसून येतात एक म्हणजे याच्या मागे दोन कारण दिसून येतात एक म्हणजे त्यावेळेस प्रचंड टीका झाली होती शारदा सदनवर अं शारदा सदनवर अशी टीका केली जायची कि हे ख्रिश्चन मुलींना मुलींना तिथं ज्या दाखल होणाऱ्या मुली असतील त्या मुलींना ख्रिश्चन बनवण्यासाठीचे प्लॅन किंवा त्यासाठीच हे सदन चालवलं जात आहे म्हणून पुण्यात केळगाव या ठिकाणी शंभर एकर जागेचा परिसर आणि तिथं त्यांनी ती संस्था सुरू केली शारदा सदनला आर्थिक मदत करावी असं आवाहन आगरकरांनी त्यांच्या सुधारक या वृत्तपत्रामधून केलं होतं शारदा सदन मध्ये ज्या स्त्रिया असायच्या त्या स्त्रियांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक जसं की शेती बागायती विणकाम छपाई असंही ज्ञान किंवा शिक्षण दिलं जात असे अठराशे सत्त्याण्णवला केडगावला झोपड्या बांधून शारदा सदनचं कार्य पुढं नेलं मुक्ती सदन कृपा कृपासदन आणि प्रीती सदन अशा नावाचे वेगवेगळे सदन केडगाव येथे होत कृपासदन कशासाठी होत तर होत्या त्यावेळेसच्या त्यांना आश्रय त्या ठिकाणी होतात त्यांना राहण्यासाठी निवारा आणि शिक्षण अशी सोय तिथं केली जात असत प्रीती सदन हे वृद्ध अशक्त अपंग यांना आश्रय देण्यासाठी प्रीती सदन तिथे होतं बातमी सदन इथं बातमी झालंय तर मित्रांनो ते बातमी सदन आहे ते अंध मुलांसाठीच बातमी सदन होत त्यांनी गुलबर्गा येथेही मुलींसाठी एक शाळा काढली होती त्यांना ब्रिटिशांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री सुधारणासाठी जे त्यांनी प्रयत्न केले याचा पुरस्कार म्हणून एकोणीसशे एकोणीसवीस च्या दरम्यान कैसरी हिंद या नावाचा पुरस्कार त्यावेळेस दिला होता आता त्यांनी पुस्तकं कुठले कुठले लिहिले अठराशे अठ्याऐंशी साली ज्यावेळेस ते अमेरिकेत पोहोचतात त्यावेळेस ते त्यांनी हाय कास्ट हिंदू वुमन या नावाचं पुस्तक लिहिलं भारतातले जे स्त्रियांचं दुःख आहे त्याचं वर्णन करायचा प्रयत्न त्यामध्ये केला आहे बायबलचं मराठी भाषांतरही त्यांनी केलेलं आहे त्यांचं आत्मचरित्र माजी साक्ष या नावाचं आत्मचरित्र आहे त्यांची आणखी कामं काय महत्वाचे आहेत तर हिंदी राष्ट्रभाषा असावी आता हिंदी राष्ट्रभाषा असावी असं त्यांचा जो भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला कुठंतरी केशवचंद्र सेन यांच्यापर्यंत नेण्या नेता ने येईल केशवचंद्र सेन एक अशी व्यक्ती होती ज्यांनी हिंदीचं पोटेन्शियल मोस्ट ऑफ दी भारतामध्ये हिंदी ओळ भारता बोलली जाते उत्तर भारतामध्ये ते पोटेन्शियल ओळखलं होतं त्यावेळेस त्यांनी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनाही सांगितलं हिंदीचा वापर करा त्याचाच प्रभाव आपल्याला इकडे दिसतो हिंदी राष्ट्रभाषा असावी असं त्यांचं मत होत मद्यपान निषेधक स्त्री मंडळ त्यांनी स्थापन केलेलं होतं अठराशे एकोणनव्वदचं अधिवेशन मुंबईला भरतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्त्रियांचा सहभाग दिसतो आपल्याला आठ स्त्रिया त्यामध्ये होत्या सामाजिक परिषद जी होती न्यायमूर्ती रानडे आणि बैरामजी मलवारी केल्याचं आपल्याला दिसतं मध्य प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी दुष्काळग्रस्तांना मदत केलेली आहे तर यावर्षी ची जी एक्साइज एक्साईज ची जी प्री झाली दोन हजार एकोणीस सोळा जून ला त्यामध्ये आपल्याला प्रश्न आला होता तो प्रश्न असा होता की तो आपण सोडून बघूया तिथं तर आतापर्यंत आपण दोन जणांची माहिती दोन इथं चार व्यक्ती दिल्यात आणि त्यांची ला जोड्या दिल्यात त्यांचे कार्य काय आहे त्यातले दोन आतापर्यंत आपण बघितले आहेत Uh, मागच्या वेळेस आपण रमाबाई रानड्या बघित रमाबाई रानडे बघितले आणि त्याच्यानंतर आपण आता पंडिता रमाबाई ठीक आहे तर रमाबाई रानडे यांच्या पुढे चार ऑप्शन दिसतात आपल्याला शारदा सदन हिंदू लेडीज सोशल क्लब स्त्री पुरुष तुलना आणि भारतातली पहिली महिला संपादक तर रमाबाई रानडे यांचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे मागच्या लेक्चरमध्ये आपण ते बघितलंय ते उत्तर काय असू शकतं रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब त्यांनी मुंबईला स्थापन केला होता आता पंडित रमाबाई यांची जोडी कोणाशी इथे जुळू शकते ते म्हणजे शारदा सदन आताच आपण बघितलं की त्या ज्या वेळेस अमेरिकेतन परत येतात एकोणनव्वद साली त्यांनी मुंबईला शारदा सदन स्थापन केलेलं आहे आता मग ताराबाई शिंदे यांचे आपण रमाबाई रानडे पंडिता रमाबाई महात्मा फुले यांच्या लेक्चर मध्ये त्यांचा सारखा संदर्भ येऊन गेला आहे की त्यांनी बुलढाण्यातनं एक पुस्तक लिहिलं होतं ते म्हणजे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिण्याचं कारण काय होतं तर पंडिता रमाबाई यांनी ज्यावेळेस धर्मांतर केलं इंग्लंडमध्ये त्यांच्यावर जी टीका झाली ती टीका प्रत्युत्तर करण्याचं काम ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून लिहिलं आणि ते म्हणजे तानुबाई बिर्जे शेवटचा पर्याय भारतातली पहिली महिला संपादक तर अशा प्रकारे याच उत्तर आपल्याला मिळू शकत धन्यवाद मित्रांनो आपण या आजच्या सिरीजमध्ये रमाबाई रानडे आणि त्यांनी जे केलेलं कार्य त्याच्याविषयी माहिती बघितलेली आहे